आह आह साळून केसर। ऋषी महात्मे तपस्वी आपण पुस्तकात वाचतो ऐकून असतो पण प्रत्यक्षात तसं कुणी बघायला मिळत नाही। पण ज्यांनी आह सरांना बघितले त्यांना तपस्व्याला भेटल्याचा आनंद होतो। विचारवंत खूप असतात पण मायाळू विचारवंत म्हणजे आह। बळीराजा, चारवाक, गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, संत तुकाराम, सोप्या भाषेत समजून सांगणारे आह साळून केसर। त्यांनी वास्तव दाखवलं पण त्याचे चटके बसू न देता कायम मायेची सावली पेरत। माणसांचा छोटा मोठा प्रभाव असतो पण आहांची कायम सावली असते। आह वटवृक्ष आहेत। तत्वज्ञान, वेद, संत साहित्य, इतिहास, धर्म अशा अनेक शाखा आणि मराठी, संस्कृत, पाली, इंग्रजी अशा भाषांची खट्ट मूळ असलेला वटवृक्ष। खरोखर ज्या माणसांचे विचार समाजाने घेतले पाहिजेत, खरोखर ज्या विचारांच्या सावलीची समाजाला गरज आहे, आपल्या राज्याला गरज आहे, देशाला गरज आहे, अशा माणसांच्या विचारांची झाडं आपल्याकडे असली पाहिजे। ती पुस्तकं आहेत ती पोचतील पण त्याची सावली पण आपल्याकडे असली पाहिजे। आणि म्हणून या आह साळून केसरांच्या सत्काराच्या निमित्ताने ज्या 75 वेगवेगळ्या दुर्मिळ देशी झाडांच्या बिया आपण जमा केलेल्या आहेत महाराष्ट्रभरातल्या विचारवंतांनी, लेखकांनी आणि पर्यावरण काम करणाऱ्या आमच्या मित्रांनी खास आह साळून केसरांसाठी या बिया गोळा केलेल्या आहेत आणि पाठवलेल्या आहेत। ही झाडं आता महाराष्ट्रभर लागणार आहेत आणि खरोखर सरांचे विचार, सरांच्या विचाराची नेहमी जी सावली आपल्या सोबत आहे। आणि आजच्या काळात सगळ्यात जाणवणारी की विचारांनी फक्त आग लावण्याचं काम होणाऱ्या काळात विचारांची सावली असणारी जी एक दोन माणसं आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव आह साळून केसर। म्हणजे दाद देताना आपल्याकडे सहसा आपण वा म्हणतो, रीतिरिवाज म्हणून जर काही चांगलं वाटलं तर आपण वा म्हणतो, पण चांगल्याच्या पलीकडे सर्वोत्तम असतं। जेव्हा काही सर्वोत्तम असत ते आह असत। वटवृक्षाची सावली सगळ्यांना हवी असते पण ते शक्य नसतं। अशा वेळी बोधी वृक्षाचं जसं पान घेऊन येतात, पंढरपूरला जशी तुळशीची मंजरी घेऊन जातात, तसे आम्ही देशी झाडांच्या बिया घेऊन आलोय त्याच भक्तिभावाने। या बियांनी आपल्या आह सरांची बीजतुला करतोय। या तपस्व्याच्या वजनाएवढ्या बिया राज्यभर उगवणार आहेत, आह सरांचे विचार जगवणार आहेत, आह सरांची सावली कायम आपल्यासोबत असणार आहे। विचारांचा यापेक्षा मोठा गौरव काय असेल खरंच। म्हणूनच तर ही बीज तुला होत आहे आणि होत राहील। मन इतकं भारावून गेलेलं आहे की काय बोलावं हे खरोखरच कळत नाही। सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप आणि त्यांचे सहकारी यांनी ही बीज तुलेची कल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवली। सयाजी शिंदे साताऱ्याचे असले पण त्यांनी मराठी, हिंदी बरोबर तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांमधून आपल्या अभिनयाचा फार मोठा ठसा उमटवलेला आहे। पण मला वाटतं ज्याची मुळं खोल असतात ते झाड कितीही उंच गेलं तरी ते मुळांना विसरत नाही। ज्या दिवशी उंच गेलेलं झाड मुळांना विसरेल त्या दिवशी ते झाड मोठ्या वादळाने नव्हे तर साध्या वारीची झोप जरी आली तरी ते कोलमडून पडेल। आणि म्हणून मी सर्व सातारकरांच्या वतीनं सर्व महाराष्ट्रीय जनतेच्या आणि भारतीय जनतेच्या वतीनं सयाजी शिंदे यांना
अभिनंदन करताना मी व्यक्तिशः त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांचे सहकारी अरविंद जगताप हे पण मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातून ग्रामीण परिस्थितीतून आलेले आणि वृत्तपत्रातून लिहिता लिहिता चित्रपटांचं लेखन करू लागले. ही सगळी मुलं प्रतिकूल परिस्थितीतून येऊन एक प्रतिभेचं शिखर आपल्या प्रयत्नाने आपल्या कष्टाने आपल्या एका ध्येयनिष्ठेनं कसं गाठता येतं त्याचे ही उदाहरण आहे. म्हणजे नागराज मंजुळे असोत, सयाजी शिंदे असोत, अगर अरविंद जगताप असोत, या दोघांनी जे काम हाती घेतलेलं आहे ते विशेषत आजच्या परिस्थितीमध्ये फार महत्वाचं आहे. कि जे आई वडील मुलांसाठी मुलाबाळांसाठी पुढच्या पिढ्यांसाठी काही न ठेवता स्वतः जे मिळवलं तेही ओरबडून खातात स्वतःच, आणि वाडवडिलांच्याकडून मिळालेलं आहे तेही सगळं आपणच संपवून खाऊन टाकतात, ते जितके करंटे तितकीच आपली पिढी भावी पिढ्यांसाठी पर्यावरण असेल, स्वास्थ्य असेल, संवाद असेल, यातलं काही जर टिकवून न ठेवता आपल्याच पिढीमध्ये सर्व काही बोलबडायचं असं ठरवणार असेल तर आपली पिढी देखील मग करंटी मानावी लागेल. आणि संत तुकारामांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्ष आणि वल्ली, झाड आणि वेली हे आमचे नातेवाईक आहेत. आणि तुकारामांच्याकडून काही बाबतीत प्रेरणा घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज हे पण आपले आदर्श आहेत. शिवाजी महाराजांनी नेमकं त्या प्रकारचं आपल्या एका आदेशामध्ये वाक्य वापरलेलं आहे की शेतकऱ्यांनी ही झाडं लेकरांसारखी वाढवलेली असतात. बुद्धांचं देखील हे असं निसर्गाशी नातं होतं असं आपल्याला दिसतं. म्हणजे जन्म झाडाखाली, ध्यान पहिलं झाडाखाली, बोधी प्राप्ती म्हणजे बुद्ध होण्याची घटना झाडाखाली, आणि परिनिब्बान ज्याला म्हटलं जातं आयुष्याची अखेर ती दोन शाल वृक्षांच्या खाली. ही देणगी आपल्याला निसर्गाला दिलेली आहे. हा निसर्ग जितका जपता येईल तितका जपणं ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि या बीज तुलेमुळं आज एक प्रकारे मला माझ्या बालपणाशी जोडलेलं आहे. माझी नाळ जिथं आहे त्या नाळ्याशी जोडण्याचं काम केलेलं आहे. की हे एक दिवसाचं एका कार्यक्रमापुरतं असं काहीतरी काम आहे असं नाही. हा डोळा पुढे ठेवलेला एक आदर्श आहे, मी एक निमित्त आहे, पण यातलं महत्व काय आहे मला वाटतं 75 कार्यकर्त्यांनी जमवलेली ही बीज ही महाराष्ट्राभर पोहोचणार आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वजण हे गंभीर विवेचन शांतपणाने ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि आपण आपल्या परिसरात जिथं शक्य असेल तिथं झाडं लावण्याचा, जपण्याचा, वाढवण्याचा उपक्रम कोणत्या ना कोणत्या प्रकारे कराल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून थांबतो.
झाडाला आंब्याला आंबे येतात, पेरूला पेरू येतात, डाळिंबाला डाळिंब येतात. पण आमचं हे प्रातिनिधिक स्वरूपाचं झाड आहे की त्याला सगळ्या प्रकारची फळं येतात आणि अशा सगळ्या प्रकारचे विचारांचे बिया त्यांनी लावलेले आहेत. तर आपलं हे आमचं हे काम आहे की आम्ही विचारांची बाजू घेऊ, चांगल्या विचारांची बाजू घेऊ आणि तुमच्यापासून आम्ही आदर्श घेतलेला आहे. आणि आम्हाला प्राऊड फील आहे की तुम्ही सातारचे आहात आणि आमच्या मातीतले आहात. म्हणजे नागराज मंजुळा आज येऊ शकलं नाही. नागराजला खूप वाईट वाटतं की त्याला इकडे येता येत नाही आहे. पण आम्ही हे सगळे साक्षीदार आहोत, सह्यच्या वेगवेगळ्या भागातून आले सगळेजण आणि साताऱ्यातले सगळेजण पत्रकार आणि पुण्यावरून मला वाटतं जे जे कुटुंब आले त्या सगळ्यांना खूप आनंद वाटला तुम्हाला बघून, तुमचे विचार ऐकून आणि बीजतुलेचं महत्त्व सांगून आम्हाला खूप आनंद वाटला आणि आम्हाला प्राऊड फील होतं आहे. आम्हाला अभिमान वाटतं की आम्हाला तुमचे बीज सुद्धा करता आले. धन्यवाद.